चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मुख्य प्रवेशद्वार मोहर्ली येथे नव्या स्वागत द्वाराचे लोकार्पण। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मुख्य प्रवेशद्वार मोहर्ली येथे नव्या स्वागत द्वाराचे लोकार्पण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पर्यटकांच्या सेवेत दाखल झाले। नव्या सुविधा, निसर्ग माहिती केंद्र, सभागृह, प्रतीक्षालय यासह सुसज्ज नोंदणी कक्ष यामुळे पर्यटक सुविधांमध्ये वाढ। मोहक आकर्षक ताडोबा आता अधिक पर्यटक स्नेही होणार। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मुख्य प्रवेशद्वार मोहर्ली येथे नव्या स्वागतदाराचे आज लोकार्पण करण्यात आले। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पर्यटकांच्या सेवेत नव्या सुविधा उभारण्यात आल्या आहेत। यात निसर्ग माहिती केंद्र, सभागृह, प्रतीक्षालय यासह सुसज्ज नोंदणी कक्ष आदींचा समावेश आहे। यामुळे पर्यटक सुविधांमध्ये वाढ होणार असून मोहक आकर्षक ताडोबा आता अधिक पर्यटक स्नेही होणार आहे। राज्यातील व्याघ्र प्रकल्प उत्तम दर्जाचे व्हावेत हा सरकारचा प्रयत्न आहे। जंगल शाप नव्हे तर वरदान वाटावी यासाठी जंगलावर आधारित रोजगार निर्मिती हे आमचे लक्ष आहे। या पुढच्या काळात ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या धर्तीवर सफारीची उभारणी करण्यात येणार आहे अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रसंगी दिली। सर्व टायगर प्रोजेक्ट हे एक्सलंट व्हावे, भारत सरकारने या अगोदर आमच्या टायगर प्रोजेक्टला व्हेरी गुड दर्जा दिलाचा आहे आणि एका टायगर प्रोजेक्टला एक्सलंट दर्जा दिला। आपल्या सर्वांना माहिती आहे की आज ताडोब्याचं आकर्षण जगा जागतिक पर्यटकांना आहे। आज शनिवार रविवार ऑनलाईन बुकिंग मिळत नाही एवढं कठीण आहे। या परिसरामधला अजून विकास व्हावा म्हणून पहिल्यांदा आम्ही बफर झोन डेव्हलप करतो आहे। जंगल हे शाप न वाटता वरदान वाटावं, या विभागातील गावांना पर्यटनाच्या माध्यमातून मोठा रोजगार उपलब्ध व्हावा। तुम्ही बघितलं असेल की स्थानिक लोकांना इथं गाईड म्हणून किंवा या ठिकाणी गाड्यांच्या वर असणारे ड्रायव्हर्स म्हणून त्यांच्या स्वतःच्या गाड्या आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणावर पर्यटनाचं व्हेकल वापरता येतं। या ठिकाणचा पर्यटक वाढावा म्हणून आम्ही एक टुरिझम प्लॅन केला आहे, ज्यामध्ये आता ऑस्ट्रेलियन आणि न्यूझीलंड सफारीला मान्यता दिली आहे, ज्याचा सिंगापूरचा आर्किटेक्ट त्याचं डिझाईन करताय आणि या माध्यमातून ताडोब्यामध्ये जेव्हा पर्यटक येतील पर्यटनातून मोठा रोजगारही उपलब्ध होईल आणि पर्यावरणाचं महत्त्व अधोरेखांकित होईल। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट।